शास्ते अध्याय 14। शमशोन तिम्ना येथे गेला। तेथे त्याने एक पलिष्टी मुलगी पाहिली। तेव्हा घरी परत येऊन आपल्या आई वडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे मी एक पलिष्टी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या। त्याचे आईबाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुनत पलिष्ट्यातली बायको का करू पाहत आहेस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कोणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे। पलिष्ट्यांना विरोध करण्याची संधी मिळावी म्हणून ही गोष्ट परमेश्वर करीत आहे हे त्याच्या आईबापांच्या लक्षात आले नाही। त्या काळी इस्रायलांवर पलिष्ट्यांची सत्ता होती। शमशोन आपल्या आईबापांसह तिम्ना येथे गेला। तो तेथील द्राक्षमळ्यांपाशी येऊन पोहोचला। तो एक तरुण सिंह गर्जना करीत त्याच्या अंगावर आला। तेव्हा परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातली आणि हातात काही हत्यार नव्हते, तरी त्याने करडू फाडावे तसे त्या सिंहाला फाडून टाकले। तथापि आपण काय केले ते त्याने आपल्या आईबापांना सांगितले नाही। मग त्याने जाऊन त्या मुलीशी बोलणे केले। ती शमशोनाला फार आवडली। काही दिवसांनी तिच्याशी लग्न करण्यासाठी तो परत जात असताना आडवाटेने सिंहाचे कलेवर पाहायला गेला। तो त्यात मधमाशांचा घोळका व मध त्याच्या दृष्टीस पडला। त्यातला काही मध हातात घेऊन तो वाटेने खात खात गेला। आपल्या आईबापांकडे येऊन त्यांना काही मध त्याने दिला आणि त्यांनीही तो खाल्ला। तथापि सिंहाच्या कलेवरातून त्याने तो मध आणला होता हे त्याने त्यांना सांगितले नाही। मग त्याचा बाप त्या मुलीला पाहायला तिच्या घरी गेला। तेथे शमशोनाने मेजवानी दिली। त्या काळच्या तरुणांमध्ये अशी प्रथा होती। तेथल्या लोकांनी त्याला पाहून त्याच्या दिमतीस 30 लोक आणले। शमशोन त्यांना म्हणाला, मी तुम्हाला एक कोडे घालतो। मेजवानीच्या 7 दिवसात ते उलगडून त्याचा अर्थ तुम्ही सांगाल तर मी तुम्हाला 30 टागे व 30 पोशाख देईन। पण तुम्हाला ते उलगडता आले नाही तर तुम्ही मला 30 टागे व 30 पोशाख द्यावे। त्यांनी त्याला म्हटले, सांग तुझे कोडे, आम्हाला ऐकू तर दे। मग तो त्यांना म्हणाला, भक्षकातून भक्ष व उग्रातून मधुर ते काय? 3 दिवसापर्यंत त्यांना त्या कोड्याचा अर्थ उलगडला नाही। 4 दिवशी ते शमशोनाच्या बायकोला म्हणाले, तू आपल्या नवऱ्याला फूस लावून त्याला ह्या कोड्याचा अर्थ सांगावयाला लाव, नाहीतर आम्ही तुला व तुझ्या बापाचे घर जाळून टाकू। तुम्ही आम्हाला लुबाडायला येथे बोलावले आहे असेच ना? नंतर शमशोनाची बायको त्याच्या पुढे रडत म्हणू लागली, तुमचे माझ्यावर प्रेम नाही, तुम्ही माझा केवळ द्वेष करता, माझ्यावर प्रीती करीत नाही। माझ्या लोकांना तुम्ही कोडे घातले पण मला मात्र त्याचा अर्थ सांगितला नाही। तो तिला म्हणाला, मी ते प्रत्यक्ष माझ्या आई वडिलांना सांगितले नाही तर ते काय तुला सांगू? मेजवानीच्या 7 दिवसापर्यंत ती त्याच्यासमोर रडत राहिली। तिने त्याला फारच गळ घातल्यामुळे त्याने 7 दिवशी ते तिला सांगितले। लगेच तिने ते कोडे आपल्या लोकांना उलगडून सांगितले। 7 दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, मधापेक्षा गोड ते काय आणि सिंहापेक्षा उग्र ते काय? तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हाला माझे कोडे कधीच उलगडले नसते। मग परमेश्वराच्या आत्म्याने त्याच्यावर एकाएकी झडप घातली आणि तो अश्कलोनाला गेला। तेथली 30 माणसे ठार करून त्याने त्यांना लुटले आणि ज्यांनी कोडे उलगडले होते त्यांना पोशाख दिले। शेवटी तो संतप्त होऊन आपल्या बापाच्या घरी निघून गेला। इकडे शमशोनाच्या सोबत्याला त्याची बायको देण्यात आली।